साहेब साहेब. हां काय झालं राणे? ते आलेत साहेब. कोण आलेत? ते येणार होते साहेब. नमस्कार. नमस्कार, बसा. बोला, काय तक्रार आहे तुमची? नाही, तक्रार एकच आहे, फार काम करता हो आपण. काय म्हणाल? मी म्हणालो काम फार करता आपण, पण एवढं करून हाताला काही लागत नाही, रिझल्ट नाही. राणे कोण आहे ते? साहेब हे येणार येणार म्हणून ज्यांची वाट तुम्ही बघत होतात ना, तुम्ही सीबीआय ऑफिसर आकाशी. हो सर. सुर्वे मर्डर केसचा तपास करायला आलाय. तसं पत्र तुम्हाला मिळालं असेल ना? येस सर. या हॉटेलवर मी उतरलोय आणि हा माझा सेल नंबर. तुमचा नंबर माझ्यापाशी आहे. तपासाच्या सगळ्या फायली बाहेर गाडीत नेऊन ठेवा, माझ्या रूमवर जाऊन सावकाश वाचेल. येस सर. तुम्ही बसलात तरी चालेल. नाही, इट्स ओके सर. हे कोण? हे हवालदार राणे. सुर्वे मर्डर केस माझ्याबरोबर पाहत आहेत. म्हणजे सुर्वे मर्डर केस तुमच्या बरोबर पाहत होते असं म्हणायचं तुम्हाला? येस. मराठी व्याकरण फार कच्च आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना? कसलं सर? सुर्वे सारख्या फालतू माणसाची केस सीबीआय कडे गेली. ऍब्सोल्युटली सर. नाही म्हणजे थोडं आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटून घेऊ नका. आपण नोकरी करणारी माणसं, साहेब सांगतील ते काम निमूटपणे करायचं. खरं आहे सर. आणि माझ्याबरोबर काम करताना तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या सर? तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चार चौघात मला सर म्हणायचं नाही. माझी आयडेंटिटी गुप्त ठेवून शक्य तुम्हाला तपास करायचा. येस सर. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःहून मला कॉन्टॅक्ट करू नका. मला गरज वाटेल तेव्हा मी तुम्हाला बोलवून घेईन. राईट सर. चला चल तुम्ही. एक्सक्यूज मी सर, पहिली गोष्ट जाऊ दे, ती काय तेवढी महत्वाची नाही.